सरकार ओबीसी को फंड नहीं देती है। कुनबी समुदाय में सारथी भी शामिल है। हमने आबादी के हिसाब से फंडिंग की मांग की। महाज्योति को 250 करोड़ रुपए महाज्योति बांटी और सारथी को समान धन प्राप्त हुआ। वे खानाबदोश जनजातियों के बारे में जानकारी प्राप्त करने के लिए काम करेंगे, ऐसा वक्तव्य मदद और पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ने किया। इस दौरान आगे बात करते हुए उन्होंने कहा कि 15,000 छात्रों को कौशल विकास का प्रशिक्षण दिया जाएगा। सभी पीएचडी छात्रों को पंजीकरण और पुरस्कार के समय से 31,000 रुपए दिए जाएंगे। नौकरी का पता नहीं, लेकिन कृषि पर शोध इसी विषय पर है। हम अगले साल इस संख्या को कम करेंगे। पुणे साहित्य कुणबी समाजाचे पुण्यापासून औरंगाबाद पासून सारथीमध्ये जातात मराठा समाजाबरोबर। खरं तर लोकसंख्येनुसार निधीची आमची मागणी होती, पण पुढे ती सप्लिमेंटरीमध्ये वगैरे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून अधिकची मागणी करू। पण आता हे 250 कोटी तीनही विभागाला समान दिले आहेत, सारथीला पण 250, बारटीला आणि महाज्योतीला। हे 250 कोटीचं नियोजन जे आम्ही केलं आहे मुलांच्या भविष्यासाठी आणि विशेष करून भटक्या जमाती ज्या आहेत त्यांचं संरक्षण आता हाती घ्यायला पाहिजे, ते आता आम्ही हाती घेतो आहोत। त्यांच्या एकूण प्रगतीसाठी, त्यांच्या अनेक वर्षापासून त्यांना हे भटकी जमात आहे काही राज्यातील, जवळपास 30-35 अशी जमात आहे की जात आहे की ते सातत्यानं भटकत असते। त्यांना कुठल्याही ठिकाणी निवारा नाही, कुठल्याही ठिकाणी त्यांचा घराचा पत्ता नाही, त्यांना प्रमाणपत्र मिळत नाही। ही एक मोहीम आम्ही दिल्लीच्या एका रिसर्च कंपनीबरोबर करून या राज्यातील भटक्या जमातींना, तो उपेक्षित तांड्या वाड्यावर असणाऱ्या माणसाला त्याचा उपयोग कसा होईल या दृष्टीनं आमचा प्लॅन चाललेला आहे।